विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण विभक्ती विचार या घटकाचा अभ्यास करत होतो. मागच्या तासामध्ये आपण पाहिलं की विभक्ती या एकूण 8 आहेत आणि त्यांची नावं पहिली विभक्ती, दुसरी विभक्ती अशा प्रकारे संस्कृतमधून आहेत. ते प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. तर यामध्ये एकवचन आणि अनेकवचन असे जे प्रत्यय आहेत त्यांचासुद्धा आपण चर्चा केलेली आहे मागच्या तासामध्ये. आता यावेळेस आपल्याला कारकार्थ हा एक घटक पाहायचा आहे. आता कारकार्थ हा जो शब्द आहे याचा अर्थ जो आहे तो आहे की नाम आणि सर्वनाम यांचा जो क्रियापदाशी असणारा संबंध असतो. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कारकार्थ हे पूर्णपणे क्रियापदाशी संबंधित असतात, संबंध जोडतात. आणि हे कोणाचे जोडतात? तर नामाचे आणि सर्वनामाचे. आता वाक्यामध्ये नाम आणि सर्वनाम हे कर्त्याच्या स्वरूपात सुद्धा येऊ शकतात आणि कर्माच्या स्वरूपात सुद्धा येऊ शकतात. हे दोनच घटक प्रामुख्याने नाम असतात. सर्वनाम हा शक्यतो कर्ता असतो, कधी कधी तो कर्मसुद्धा असतो. तर असं हे जे प्रकार आहे नामाचा आणि सर्वनामाचा, कुणाशी येणारा संबंध? क्रियापदाशी येणारा जो संबंध आहे, म्हणजेच कर्त्याचा किंवा कर्माचा जो क्रियापदाशी संबंध असतो त्याला कारकार्थ असं म्हणतात. याच्यापैकी फक्त दोनच असे घटक आहेत ज्यांचा संबंध क्रियापदाशी येत नाही, तो म्हणजे संबोधन. संबोधनाचा संबंध हाक मारण्याशी येतो. आणि जो षष्टी आहे, षष्टीचा संबंध हा एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी, एका कर्त्याचा दुसऱ्या कर्त्याशी किंवा एका नामाचा दुसऱ्या नामाशी संबंध असतो. तर हे जे विभक्तीचे कारकार्थ आहेत याच्यामध्ये आणि प्रत्ययामध्ये थोडासा भेद आहे, कारण की द्वितीय आणि चतुर्थी सारखेच प्रत्यय आहेत. आणि म्हणून भरपूर लोकांना असं म्हणायचं आहे, असं अभ्यासक म्हणतात की विभक्ती जी आहे ती कारकार्थावरून आपण स्वीकारली पाहिजेत, प्रत्ययाला महत्त्व दिलं नाही पाहिजे. परंतु कारकार्थ शोधायला खूप वेळ लागतो. कारकार्थ शोधणं हे तज्ज्ञ माणसाचं काम असतं, त्याचं विश्लेषण करावं लागतं. आणि म्हणून आपण एक सोपी पद्धती जी आहे की प्रत्ययावरून विभक्ती आपण मान्य करतो, तेही तेवढं सोपं नाही आहे, परंतु प्रथम दर्शनी तरी ते सोपं वाटतं. आता आपण याचे कारकार्थ बघू, म्हणजे क्रियापदाशी संबंध आपण सरळ पद्धतीनं ते शोधू शकतो. आता हे जे कारकार्थ आहेत यांचे नावं प्रथमा, द्वितीय असे नाही आहेत, यांचे नावं त्या प्रत्ययाच्या कार्यावरून आहेत. आता पहिलं पाहूयात. पहिला जो प्रथम विभक्ती आहे तिचा कार्यकर्ता आहे कर्ता. म्हणजे जर नाम आणि सर्वनाम हे जर प्रथम वचनी असेल, म्हणजे त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसेल, तर त्याचा जो दर्जा असतो तो कर्त्याचा दर्जा असतो. म्हणजे ते वाक्यामध्ये काय म्हणून वापरलं जाईल? तर कर्ता या हाय म्हणून वापरलं जाईल. उदाहरणार्थ राम क्रिकेट खेळतो, याच्यामध्ये राम हा जो शब्द आहे किंवा लक्ष्मण हा जो शब्द आहे किंवा अविनाश हा जो शब्द आहे क्रिकेट खेळणारा, त्याला आपण कर्ता असं म्हणतो. तर हे शब्द जे आहेत प्रथमा विभक्तीमध्ये वापरले जातात. जे प्रथमा विभक्तीमध्ये नाम किंवा सर्वनाम असेल ते कर्ता असं मानलं जातं. म्हणजे कारकार्थ वाक्यातलं प्रथमा विभक्तीतला जो दर्जा आहे त्या शब्दाचा तो आहे कर्ता म्हणून. दुसरा जो विभक्तीचा प्रकार आहे तो आहे द्वितीय. आणि याला जो कारकार्थ दिलेला आहे तो आहे कर्म. म्हणजे ज्याला सलाते आणि सलानाते हे शब्द जोडलेले असतील ते वाक्यामध्ये काय म्हणून काम करत असेल? तर कर्म म्हणून जोडत, म्हणजे त्याच्यावर क्रिया होत असेल. उदाहरणार्थ राजाने प्रधानाला बोलवले किंवा पोलिसाने चोरास पकडले, तर इथं काय झालेलं? सलाते आणि सलानाते, स वापरलेलं आहे, ला वापरलेलं आहे. तर इथं काय, जे चोरास प्रधानाला हे त्याच्यावर कर्म झालेले आहे, त्याच्यावर क्रिया होते आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? द्वितीया असा प्रत्यय मानला जातो. याच्यानंतर जो तिसरा कारकार्थ आहे त्याच्यामध्ये करण किंवा साधन हा त्याचा कारकार्थ आहे. साधन म्हणजे जी क्रिया आहे ती ज्याच्या साह्याने केली जाते त्याला ने एशी किंवा निशी इही असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मुलाने चाकूने सफरचंद कापला. आता कापण्याची प्रक्रिया झाली कशावर? सफरचंदावर. पण ती कशाच्या साह्यानं केली गेली क्रिया, कापण्याची क्रिया? तर चाकूच्या साह्यानं केली गेली. म्हणून इथं चाकूने हा शब्द कसा आहे?
तृतीय आहे, तृतीय विभक्तीचा कारक अर्थ कोणता आहे, करण म्हणजेच साधन। माणसाने इतरांचा द्वेष करू नये। आता हे उदाहरण म्हणून वेगळं दिलेलं आहे, तर मी रस्त्याच्या कडेने गेलो, जाण्याची प्रक्रिया कुठून झाली, तर कडेने झाली, तर अशा प्रकारे हा तृतीयेचा जो कारक अर्थ आहे तो करण संप्रदान, म्हणजे पहिली प्रथम विभक्ती करता, करता ओळखायचा असतो, दुसऱ्या विभक्तीनं कर्म ओळखायचं असतं, तिसऱ्या विभक्तीनं करण म्हणजे क्रिया होण्याचं साधन शोधायचं असतं, याच्यानंतरचे आणखीन पुढे सोपं आहेत चतुर्थी जी आहे, ज्याला परत द्वितीयचाच प्रत्यय सलाते आणि सलानाते, याचा कारकार्थ मात्र वेगळा आहे, तो आहे संप्रदान। म्हणजे एखाद्याला भेट देताना किंवा एखादी वस्तू एखाद्याकडून दुसऱ्याकडे देताना जे सलाते सलानाते वापरले जातात त्याला आपण संप्रदान असं म्हणतो। म्हणजे एखाद्याला भेट देणे किंवा दान देणे असा त्याचा अर्थ आहे। उदाहरणार्थ नदी सागराला भेटते, तर सागराला हा जो ला जो प्रत्यय आहे तो याच्यातला आहे। किंवा कर्णाने इंद्राला कवच कुंडल दिले, किंवा शिक्षकाने विद्यार्थ्याला पुस्तक दिले, तर हे जे वाक्य आहे शिक्षकाने विद्यार्थ्याला पुस्तक दिले, तर देण्याची जी क्रिया आलेली आहे त्याच्यासाठी जो ला प्रत्यय लागलेला आहे याला आपण संप्रदान असं कारकार्थ म्हणू शकतो। पाचवा जो प्रकार आहे याच्यामध्ये तो आहे अपादान। अपादान म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, याला म्हणतात वियोग दाखवण्यासाठी जो शब्द वापरला जातो, आणि याचे जे प्रत्यय ते हे आहेत ऊन आणि हून। म्हणजे साप बिळातून बाहेर निघाला, तर बिळातून ऊन हून, म्हणजे क्रिया कुठून सुरू झाली हे सांगण्यासाठी आणि कुठं संपली, एखादी क्रिया एका ठिकाणाहून संपून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे एका ठिकाणी सुरू होऊन दुसऱ्या ठिकाणी संपत असेल त्याला पंचमी हा प्रत्यय लावला जातो। धीरज नागपूरहून मुंबईला निघाला किंवा निघाला, फक्त त्याच्याच हातून हे काम होऊ शकते, हातून म्हणजे हा जो प्रकार आहे याला पंचमी असं म्हटलं जातं। याच्यामध्ये क्रियेचं स्थळ, जर क्रिया बदलली असेल, वेळ बदलला असेल, क्रिया बदलली असेल, तर इथं हा पंचमी जो आहे ज्याला आपण अपादान असं म्हणतो हा कारकार्थ वापरला जातो। आता जो सहावा जो प्रत्यय विभक्ती आहे ती आहे षष्टी, आणि मी जसं की सुरुवातीला सांगितलं की षष्टी विभक्तीमध्ये चाचीचे हे प्रत्यय आहेत, आणि याचा जो अर्थ होतो कारकार्थ तो आहे संबंध। हा असा एकुणता एक महत्त्वाचा असा प्रत्यय आहे, विभक्ती आहे, की ज्याचा संबंध, जी विभक्ती ज्याला लागते त्याचा संबंध क्रियापदाशी जुळत नाही। म्हणजे उदाहरणार्थ ससा हातचा निसटला, आता इथं काय आमचा बसचा प्रवास संपला, म्हणजे आता इथं जो आहे त्याचे खाऊन झाले, आता त्याचे हा शब्द चे जो आहे शब्द इथं दिलेला आहे तो खाऊन या शब्दाशी जोडलेला आहे। आमचा बसचा प्रवास संपला, म्हणजे बसचा प्रवास, म्हणजे बस हा शब्द प्रवास या शब्दासोबत जोडण्याचं काम याने केलेलं आहे, आणि म्हणून याला षष्टी विभक्ती किंवा संबंधदर्शक शब्द म्हटलं जातं। म्हणजे वाक्यामध्ये जर दोन कर्ते नाम आले असतील तर त्यांना परस्परांसोबत जोडण्याचं काम हे षष्टी विभक्तीमध्ये केलं जातं, आणि म्हणून याला संबंधदर्शक विभक्ती असं म्हटलं जातं। याच्यानंतरची जी विभक्ती आहे ती आहे सप्तमी। सप्तमीमध्ये वेळ स्थळ ही दर्शवली जाते, आणि याला जे म्हटलं जातं त्याला आहे अधिकरण असं म्हटलं जातं। म्हणजे याचं कारकार्थ काय आहे तर अधिकरण आहे, म्हणजे स्थळ आणि वेळ हे सांगण्याचं काम या सप्तमी विभक्तीमध्ये केलं जातं। आपण मागच्याच तासामध्ये उदाहरण पाहिलं होतं, मी सकाळी अभ्यास करतो, माझ्या घरात सात माणसे आहेत, घरात सकाळी शाळेत, हे शब्द कशाचे तर सप्तमी विभक्तीचे आहेत, आणि याचं कारकार्थ काय तर स्थळ किंवा जागा किंवा ज्याला आपण संस्कृतमध्ये अधिकरण असं म्हणतो। आणि शेवटचं जे विभक्ती आहे त्याचं जो कारकार्थ आहे त्याचं नावच त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याला म्हटलं जातं संबोधन। म्हणजे याचा कारकार्थ सुद्धा संबोधनच आहे, त्याचं फक्त नाव आपण हाक मारणे असं म्हटलेलं आहे। मग जर विभक्तीचं नाव तुम्ही संबोधन लिहिलं
आणि कारकार्थ सुद्धा संबोधन लिहिलं तरीही चालतं, कारण त्याचा संस्कृत मधून मराठीत होणारा अर्थ हाक मारणे, एखाद्याला उद्देशून आवाज देणे असाच होतो. आणि एखाद्याला जेव्हा आपण आवाज देतो, जोरात ओरडतो आणि अनेक लोकांना एकाच वेळेस बोलवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो अशा पद्धतीनं हा कारकार्थ तयार होतो. आता या कारकार्थांचा थोडक्यात जर विचार केला आपण, तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तीन महत्त्वाचे घटक असतात. आणि हे कारकार्थ जे आहेत किंवा हे जे प्रत्यय आहेत हे क्रियापदाला लागत नाहीत, हे त्याच्या अलीकडच्या शब्दांना लागतात. सगळ्यात महत्त्वाचे लक्षण. आणि हे लागतात आणि हे कोणासोबत जोडतात, त्याच्यामुळं क्रियापदाला हे शब्द वाक्यातले इतर शब्द जोडतात. आणि कारकार्थ हे प्रामुख्याने नाम आणि सर्वनाम यांच्याशी संबंधित असतात. तर याचा जो पहिला प्रत्यय असतो त्याच्यातून आपल्याला कर्ता समजतो, वाक्याचा कोण आहे. दुसऱ्या विभक्तीतून कर्म समजतं. तिसऱ्या विभक्तीतून क्रिया कशाच्या साह्यानं केली जात आहे, चाकूने, बॅटने, तर हे समजतं. चतुर्थीमध्ये एखाद्याला जर दान द्यायचा प्रसंग असेल, कोणी भेट देत असेल, तर दुसरा कर्ता तिथे येत असतो, दुसरा नाम तिथे येत असतं आणि त्याला जोडण्याचं काम ही चतुर्थी विभक्ती करते. पंचमी विभक्तीमध्ये एखादी घटना म्हणजे क्रिया एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी बदलत असेल तर ते सांगितलं जातं. षष्ठी विभक्तीमध्ये जर दोन कर्ते, दोन नाम आले असतील एकासोबत एक, तर त्यांचा एकमेकाशी काय संबंध आहे, हा संबंध दर्शक असा कारकार्थ असतो. आणि सप्तमीमध्ये त्या क्रियेची वेळ किंवा स्थळ हे दाखवलं जातं. आणि शेवटचा जो संबोधन नावाचा जो आहे विभक्ती, आणि त्याचा जो कारकार्थ आपण हाक असं म्हटलेला आहे, परंतु वास्तविक त्याला सुद्धा आपण संबोधन असंच म्हणायचं, तर तो केवळ हाक मारण्यासाठी वापरला जातो. तर अशा प्रकारे हा जो भाग आहे विभक्तीचा हा एका मूलभूत सिद्धांतावर आधारित आहे की शब्द एकापुढे एक ठेवून भाषा वापरली जात नसते. म्हणजे मी, तो, तू, ऊस, घरी, जा, ये असे शब्द वापरले जात नाहीत, तर ते बोलताना ते शब्द एकमेकासोबत जोडले जातात, ते शब्द एकमेकासोबत गुंफले जातात. तर हे जे जोडण्यासाठी जे शिल्लकचे शब्द जोडले जातात त्यांना आपण प्रत्यय म्हणतो, ज्यांना आपण विभक्ती प्रत्यय असं म्हणतो. मग या विभक्ती प्रत्ययाचे काही दोन प्रकार आहेत महत्त्वाचे. एक आहे कारकार्थ आणि दुसरा आहे उपपदार्थ. तर कारकार्थाची संख्या आपली 8 आहे, म्हणजे जेवढे प्रत्यय आहेत तेवढेच आहेत. उपपदार्थ मात्र गुंतागुंतीचे आहेत आणि त्यांची संख्या 24-25 जास्त आहे, म्हणजे एका एका कारकार्थाचे अनेक उपपदार्थ असतात. तो सांगायचा अर्थ एवढाच की शब्द एकाच्या समोर एक ठेवलेले नसतात, तर ते एकमेकासोबत जोडलेले असतात. आणि ते जोडलेले शब्द असल्यामुळं त्यांचं विश्लेषण करणं, ते कसे जोडलेले आहेत एकमेकासोबत हे समजून घेणं, हे व्याकरणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आपल्याला प्रत्यय आणि त्याचे कारकार्थ लक्षात आपण ठेवले पाहिजेत. मला वाटतं की इतक्यामध्ये तुम्हाला समजलं असेल. तर इथं आपण थांबूयात, पुढच्या तासामध्ये आपण पुढचा घटक पाहूयात. धन्यवाद.